आमचं नरेंद्रजी अतिशय भावनिक आहेत आणि ते एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की आपलं सर्वस्व त्यात सोडतात, मग ती माथाडी चळवळ असो की मराठा चळवळ असो. खरं म्हणजे मराठा चळवळीमध्ये आणि विशेषतः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये हा माझा स्वार्थच होता, त्यांना अध्यक्ष बनवणं हा माझा स्वार्थ होता. कारण या महामंडळाला पैसे दिले होते पण त्याच्यातल्या अडचणी, बँकांचं असहकार्य यामुळे ते खर्च होतो आणि म्हणून मी त्यांनाच विनंती केली की आता तुम्हीच बना. आणि ते बनल्यानंतर त्यांनी असं जबरदस्त त्या ठिकाणी काम केलं, एकेका जिल्ह्यामध्ये जाऊन त्या बैठका घेऊन आणि त्या ठिकाणी बँकांना बोलून आज इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा उद्योजक आपण तयार करू शकलो. आणि मला आनंद आहे आपल्या माध्यमातून त्यातल्या अनेकांची मी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस त्यांचं जे समाधान आपल्याला पाहायला मिळतं. आणि मी देखील एक माझा निर्णय केला होता की मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जेव्हा मुख्यमंत्री म्हणून बैठक घ्यायचो त्या बैठकीमध्ये एक माझा अजेंडा पॉइंट असायचा की बँकांना बोलवायचं आणि सांगा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या किती योजनांना तुम्ही पैसे दिले. आणि त्यामुळे बँकांवरही एक प्रेशर असायचं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात उद्योजक हे मराठा समाजामध्ये आपण तयार करू शकलो. भविष्यामध्ये ते केले पाहिजेत. म्हणूनच मी नरेंद्रला सांगितलं की पद असतं नसतं, पदाने माणूस मोठा होत नाही, आपण काम करत राहायचं. आणि मला आनंद आहे की फाउंडेशनच्या माध्यमातून जणू काही अध्यक्ष असल्यासारख्याच ते सगळ्या ठिकाणी जातात, बँकांना भेटतात, त्या ठिकाणी विनंती करतात, पुन्हा महामंडळाचं कर्ज मिळवून देतात आणि त्यांना नव्याने उद्योजकात चाललेले आहे. अशाच प्रकारचं काम तुमच्याकडनं अपेक्षित आहे.